हातकणंगले तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेल्या मजले गावात पिण्याच्या पाण्याची दुर्भिक्षता आहे. मात्र गावावरचं पाणी संकट दूर करण्यासाठी गावातीलच उच्च शिक्षित तरुणांनी आता पुढाकार घेतलाय. या तरुणांनी आमिर खानच्या पाणी फाउंडेशनच्या उपक्रमाचा अभ्यास करून श्रमदानातून पाणी अडवा आणि पाणी जिरवा ही मोहीम सुरू केली आहे. तरुणांच्या या प्रयत्नांना आता गावकऱ्यांचीही साथ मिळू लागली आहे. हातकणंगले पासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगराच्या कुशीतील मजले गावात अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करायच्या इराद्यानं काही तरुण एकत्र आले, पाणी फाउंडेशनच्या धर्तीवर अभ्यास करून श्रमदानातून कामाला लागले. गावाच्या उत्तरेला असणाऱ्या तब्बल 102 हेक्टर डोंगराचा उपयोग करून घेण्याचं ठरवलं. पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेतून 2 महिन्यांपूर्वी श्रमदानास सुरुवात केली. यातील उच्च शिक्षित तरुणांनी आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनचा अभ्यास करून राज्यातील आदर्श असणाऱ्या हिवरे बाजार या गावचा अभ्यास दौरा केला. त्या पद्धतीनं डोंगरावर बंधारे बांधण्यास सुरुवात केली. चर पाडणे, दगड लावून बांध घालणे यामध्ये महिलांचा आणि लहान मुलांचा मोठा सहभाग दिसून आला. गावच्या भोवती 3 तलाव असूनही त्या तलावाचं पाणी जानेवारी महिन्यातच आटतं, त्यामुळे गावाला पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावं लागतंय. गावातील 4 तरुणांनी एकत्रित येऊन पाणी फाउंडेशनच्या बातम्या पाहून आपणही गावासाठी काहीतरी केलं पाहिजे असं म्हणून हे काम सुरू केलं आणि याला गावकऱ्यांनीही पाठबळ दिलं. पाणी फाउंडेशन हे काम खूप चांगल्या पद्धतीने आम्ही चालू केलेलं आहे. आता जवळजवळ 6 दिवस झाले चालू आहेत. पुरुष जवळजवळ त्यांना वेळ मिळेल तसं सकाळी संध्याकाळी ज्यांना जसं जमेल तसं येत असतात. आणि आम्हाला आता जी पाणीची टंचाई भासते पुढच्या पिढीसाठी ते होऊ नये, डोक्यावर घागरी वगैरे घेऊन आम्ही जातोय, म्हणून आमच्या मुली बाळींनी असू दे किंवा सुनांनी वगैरे असू दे कुठेही जाऊ नये असं आम्हाला मनापासून वाटतंय. 1 मीटर रुंदीचे आणि 30 मीटर लांबीचे जवळपास 25 ते 30 बंधारे बांधले आहेत. त्याचप्रमाणे डोंगराच्या उघडीत असणाऱ्या जुन्या बंधाऱ्यांची डागडुजी केली आहे. या सर्व बंधाऱ्यांची पाण्याची लेवल एकच राहील हेही तंत्रज्ञान अवलंबलंय. पावसाचा एकही थेंब वाहून न जाता प्रत्येक थेंब डोंगरावरच मुरेल याची पूर्णपणे दक्षता घेतली आहे. यातून ओव्हरफ्लो होऊन जाणाऱ्या पावसाच्या पाण्याला गाव तलावाकडे वळवलंय. एकही थेंब वाहून न जाता पूर्ण गावातच पाणी मुरल्यानं भविष्यकाळात पिण्याच्या पाण्याची सोय तलावाच्या आणि विहिरीच्या माध्यमातून होणार आहे. हे काम सरकारी योजनेतून करायचं झाल्यास लाखो रुपये निधी खर्च पडला असता, पण हे लाख मोलाचं काम श्रमदानातून निरपेक्षपणे सामाजिक भावनेतून केलंय. मजले गावातील महिलांनी मे महिन्यातील सुट्टी ही पुढील पिढीसाठी श्रमदान करण्यासाठी राखून ठेवली आहे. गावातील तरुण वयोवृद्ध महिला तसंच लहान मुलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे कामाला गती मिळतीये. आम्ही सकाळी येत नाही, सकाळी होत नाही म्हणून संध्याकाळीच येतो. रविवारी आम्ही दगड ते नेत करून बांधारा घालायचे. गावातील पाण्याचा दुष्काळ कायमस्वरूपी दूर करण्यासाठी मजले ग्रामस्थांनी उचललेलं हे पाऊल निश्चितच अनुकरणीय आहे.